एकीकडे भाजपाच्या बैठका सुरू झाल्या, दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही मातोश्रीवर बैठक पार पडली. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. या आमदारांवर देखरेख ठेवली जात आहे. मला युती तोडण्याची इच्छा नाही, पण जे ठरलंय तेच व्हावं, आमची बाकी काही अपेक्षा नाही, अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली. सत्तेतल्या 50-50% वाट्यावर शिवसेना अजूनही ठाम असल्याचं दिसतंय. लोकसभेच्या वेळी युतीचं जे ठरलं होतं तसंच व्हावं याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसार माध्यमांना दिली. शिवसेना प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू, अशी ग्वाही या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना बैठकीत दिली. आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाही, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचं आहे.